महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांना नमन व्यासपीठावर उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचेच अखंड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब ज्यांच्या अपार मेहनतीने आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहिलात ते आपले कार्यतत्पर आणि आपल्यासाठी अहोरात्र काम करणारे आमदार सिरसट साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मित्र मी आपलं सर्वांचं या विभागाचा आमदार या नात्याने मनापासून तुमचं स्वागत करतो आणि असेच आपण वेळोवेळी मुंबईत या अशा प्रकारचं मी आग्रहाचं निमंत्रणही देतो <स्वाँगा> खरं आपण आभार मानायला हवेत हृदय हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेबांचे आशीर्वाद लाभलेले तुमच्या आमच्यामधले एक कट्टर निष्ठावान शिवसैनिक आज राज्याचे मुख्यमंत्री झालेत अखंड महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय हा वर्षा होत असताना आपण इतन्या इतक्या दूरवरून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात खरं क खरं तर आपलेही मनापासून अभिनंदन करायला हवं एक महाराष्ट्राची गरज सर्वसामान्यांची गरज गोरगरिबांची गरज खास करून शिवसैनिकांची गरज ही होती की काबाड कष्ट करणारा रात्रंदिवस महाराष्ट्राचं हित जपणारा असा मुख्यमंत्री आपल्याला हवा होता आणि तो आपल्याला लाभला ला त्याचा सार्थ अभिमान आपल्याला सर्वांना आहे मित्र मी फार भाषण काही करणार नाही तो एवढ्याचसाठी की आपण सर्वजण एकनाथ शिंदेसाहेबांचं भाषण ऐकणार आहात पण या ठिकाणी एक निश्चित सांगण्याची गरज आहे की ही काळाची गरज होती आमच्या मतदारांची अपेक्षा होती ज्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीला मतदान करून महाराष्ट्रात सत्ता यावी ह्या दृष्टीने मतदारांनी मतदान केलं आणि हे मतदान केल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होऊ शकली नाही ह्याची खंत या सर्व मतदारांच्या मनात होती मात्र पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री होत आहेत आणि त्यामुळे काहीतरी महाराष्ट्राचं भलं होईल शिवसैनिकांना काहीतरी मिळेल गोरगरिबांच्या अपेक्षा पूर्ण होतील या भावनेने जे काही कटु युती होती जी आघाडी होती तीही सहन करण्याचा प्रयत्न आपण तुम्ही आम्ही केला मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की अडीच वर्ष होऊनही ज्या गोरगरिबाने शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीला मतदान केलं त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच ही सगळी मतदार इच्छा व्यक्त करत होती ह्या अभद्र युतीत राहण्यापेक्षा शिवसेना भारतीय जनता पक्षाची जर युती झाली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भलं होईल ही एक इच्छा ह्या मतदारांची होती आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि महाराष्ट्र आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा करतोय खरं पाहिलं तर आम्ही मुंबईतले आमदार आपल्याकडे एका वेगळ्या आशेने बघतोय अनेक समस्या मुंबई शहरामध्ये आहेत पण गेल्या अडी अडीच वर्षामध्ये या समस्या सुटल्या नाहीत आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करतोय की मुंबईच्या या समस्या सोडवण्यासाठी आपण ही प्रयत्न करावेत नवे आपण करालच कारण मला माहिती आहे ज्या दिवशी शिंदेसाहेब त्यांनी ही मुख्यमंत्रीपदाचा कारोबार घेतला त्याच दिवसापासून मुंबईतल्या जटिल समस्यांना त्यांनी हात घातला आणि त्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सिद्धिविनायक आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि ही त्यांची कारकिर्द यशदायी हो अशा प्रकारची ईश्वरकारणे प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र